तर मित्रांनो, आपण उर्मिला नावाच्या एका महिलेची कथा या ठिकाणी पाहत होतो. भाग एकमध्ये उर्मिला मनीषाच्या घरी आलेली आहे आणि उर्मिलेने उत्स्फूर्तपणे विचारलेला आहे, मला पेपर दाखवतोस? प्रश्नांकित चेहऱ्याने अजयने पेपर दिला. नजर फिरवीत उर्मिला म्हणाली, एकदम सोपा आहे. आणि नंतर ती संस्कृतमध्ये सगळी उत्तरं देऊ लागली. मुलं आणि मनीषा यांचे चेहरे पाहून ती म्हणाली, मला संस्कृत लहानपणापासून येतं. अजयने कुणीही न सांगता विचारलं, मावशी मला तुझ्यासारखं बोलायला शिकवशील? मंबईत आहे तोपर्यंत तुला नक्की तयार करीन, मनीषा म्हणाली. चला हातपाय धुवून घ्या, खायला देते. मला बाहेर जायचं आहे. घर नीट सांभाळा, भांडू नका आणि दाराला साकडे लावा. अनोळखी माणसाला दार उघडू नका. मावशी आमच्या सोबतीला आहे, त्यांनाही कामाला जायचं आहे. तुम्हाला खायला दिलं की मी सुटले. खायला काय आहे? सकाळचंच. दोन्ही मुलांनी तोंड वाकडी केली. रोज रोज तुमच्यासमोर नवं काय ठेवणार? उर्मिलाने पटकन विचारलं. तुमची तयारी होईपर्यंत मी तुम्हा तिघांसाठी काहीतरी बनवते, मुलांनी टाळ्या वाजवल्या. तिलाही भूक लागली असेल याची जाणीव होऊन आणि स्वयंपाक घरापासून तेवढीच एक वेळ सुटका, या विचाराने मनीषाने मूकसंमती दिली. त्या तिघांनी एकमेकांचा आणि स्वयंपाकघराचा ताबा घेतला. नव्या कोऱ्या सहवासासाठी आपल्याप्रमाणेच मुलंही किती हपापलेली होती याची मनीषाला गंमत वाटली. तोंडावर पाणी मारता मारता मनीषा स्वतः विचारात पडली, अनोळखी माणसाला दार उघडू नका असं मी मुलांना बजावलं आणि स्वतः साकडी न लावता दार उघडलं, इतकंच काय? दुपारचं खायला करायचं काम एक दिवस तर टळलं. इतक्या छोट्या स्वार्थासाठी ह्या अनोळखी उर्मिलेला मी थेट स्वयंपाकघरापर्यंतचा विसा दिला. इतर घरातल्या चोऱ्यामारांच्या फसवणुकीच्या कहाण्या आपण ऐकतो तेव्हा त्यांना आपण मूर्खात जमा करतो. आपण इतक्या सहजीला सगळा ताबा कसा दिला? जाऊ का पुढे? तिला बाहेर काढू का? साठे काकानंतर रागवले तर? साठे काकांची आणि हिची खरंच ओळख आहे का? नसली तर प्रथम साठे काकाच म्हणतील, कुणीही माझं नाव सांगतो आणि तुम्ही विश्राम ठेवता, तुम्ही विश्वास ठेवता. छे, काय करावं? तेवढ्यात उर्मिला समोर येऊन म्हणाली, तुम्ही म्हणत असाल, कोण ही बिकानेरची उर्मिला आली आणि स्वयंपाकघरापर्यंत घुसली? छे छे, मला वाटलं तुम्ही म्हणाल की आली भेटीला आणि धरली वेठीला. मी असं मुळीच म्हणणार नाही, मी एरवीही घरातच रमणारे आहे. मुलांचं खाणं पिणं आटोपल्यावर उर्मिला मनीषा दोघी बाहेर पडल्या. मनीषाने उर्मिलेला बसस्टॉपपर्यंत सोडलं. मी जाईन व्यवस्थित, असं उर्मिलेने सांगितल्यावर मनीषा आपल्या कामात गेली. एकदा मनीषाला वाटलं आपण उर्मिलेला वाशीपर्यंत सोबत करावी. ती ज्या कामासाठी बाहेर पडली होती ते काम आजच्या आज करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती, पण वाशीला आपला वेळ किती मोडेल हेही सांगता येण्यासारखं नव्हतं. असा सगळा उलटसुलट विचार करून मनीषाने उर्मिलेचा विश्वास डोक्यातून काढून टाकला. रात्री 9 वाजता बेल वाजली तेव्हा मनीषाने काहीशा कुतूहलानेच दार उघडलं. पाहते तो काय, दारात उर्मिला. झालं काम? नाही हो, काका भेटले नाहीत, गावाला गेलेत, उद्या येतील, उर्मिलेचा आवाज ओळखून मुलं धावली. त्यांनी उर्मिलेचा हात धरून तिला खोलीत ओढून सोफा सेटवर बसायला भाग पाडलं. तुमचा आता काय विचार आहे? उर्मिला म्हणाली. जवळपास एखादं हॉटेल असेल तर सांगा, मी तिथं रात्र काढीन, सकाळी पुन्हा वाशीला जाईन. मावशी, हॉटेल कशाला? इथं राहा ना एक रात्र. तुम्हाला आमचं घर आवडलं नाही का? अजयने गड घातली. अंजू म्हणाली, मावशीला आपण दोघं आवडलो नसलो तर? उर्मिलेने दोघांना जवळ घेत म्हटलं, तुम्ही दोघं कुणालाही आवडाल. कुणालाही म्हणजे तुला नाही?
अजय, मोठ्या माणसांना ये जा करायचं नाही, इतकं कळतं नाही? मनीषाने दटावल्यावर अजय आईला म्हणाला, मावशीला कुणी अहो म्हणतं का? बरोबर आहे, उर्मिलेनं पसंती दर्शवली. मग राहा, उद्या आमचा शेवटचा पेपर मराठीचा आमचा अभ्यास घे. उर्मिलेचा हा उपयोग करून घेता येईल हे ध्यानी येताच मनीषा म्हणाली, मुलं म्हणताय तर राहा, एकट्या कुठे राहता हॉटेलमध्ये? त्यात तुम्हाला मुंबईची फारशी माहिती नाही. लांबून झगभग दिसणाऱ्या हॉटेलमध्ये काय काय चालत असेल हे कधी कळायचं? पण नाही, आईची संमती पाहून दोन्ही मुलांनी उर्मिलेची छोटी बॅग सरळ आत नेऊन ठेवली. उर्मिलाने दोन्ही मुलांचा पटापट अभ्यास घेतला. मुलं जेवून झोपली. चला आपणही जेवून घेऊ, मनीषा म्हणाली. तुमचे यजमान म्हणजे त्यांच्या अगोदरच जेवायचं, त्यांची वाट पाहायची नाही? आपण अगदी पहिला घास घ्यायला आणि ते यायला, तसं कधी कधी घडतं, ते मनावर घ्यायचं नाही, उर्मिला म्हणाली. तसंच झालं. घास संपायच्या आतच उमेश आला. त्याने एकदा क्षणी मनीषाकडे पाहिलंही नाही, तो फोनकडे धावला. हॅलो, मी उमेश, एवढ्यात येतोय. ते राहू दे, तू बोल. कल्याणी स्टील 150 आहे. ओहो, इट्स स्टुपिड गॅमन इंडिया. नको, बरोज वेलकम. कीप इट पेंडिंग. टाटा स्टील नंतर सांगतो. किर्लोस्कर कमिक्स वर थिंकिंग. तू असं कर ना, त्यापेक्षा सेंटरवर ये आत्ताचे. अरे बाबा, मी सुद्धा थकलो आहे. सेंटर म्हणजे ऑल द वे फॉर्म चेंबूर. ओके प्रीतम, चालेल. सगळ्यांना आत्ताच्या आत्ता कळवायची जबाबदारी तुझी. ओके. फोन संपवून उमेश आत आला. बूट न काढता स्वयंपाकघराच्या दारात उभं राहून तो म्हणाला, मी जरा जाऊन येतो, याची ओळख करून देते. ह्या उर्मिला, नमस्कार, उद्या बोलू. आता जरा गडबडीत आहे. दोघींच्या प्रतिक्रियेची वाट न बघता उमेश घरातून बाहेर पडलाही. त्यांना बेधम काम असतं का? उर्मिलाच्या या प्रश्नावर मनीषा गप्प राहिली. लगेच सावरून घेत उर्मिला म्हणाली, क्षमा असावी, मला हे असं विचारणं शोभा देत नाही. पुन्हा तिच्या वाक्यरचनेची गंमत वाटून मनीषा ओठातल्या ओठात हसली. उमेश नेहमीप्रमाणे आजही गेला याची बोज काही प्रमाणात कमी झाली. तेवढ्यात अंजू आत येत म्हणाली, आई, बाबा आले आणि पुन्हा गेले? त्यांना जरा तातडीचं काम होतं. फुस, माझा पेपर कसा गेला हे पण त्यांनी विचारलं नाही. उद्या सांग सकाळी, मनीषा शांतपणे म्हणाली. पण तिचा चेहरा बदलला होता. तुम्ही चिंताग्रस्त दिसता, हरकत नसेल तर माझ्यापाशी दुखभार हलका करावा. उमेशना खूप काम करावी लागतात, त्यांचं वाईट वाटतं का? मग गप्प राहणं मनीषाला अशक्य झालं. ती पटकन म्हणाली, ही सगळी अनावश्यक कामं आहेत. असं का म्हणता? वाजवीपेक्षा जास्त प्राप्ती असताना शेअर्स, डिबेंचर्स आणि त्याच प्रकारच्या उचापतीत किती आयुष्य घालवायचं? इतर कोणतेही आनंद नसतात. त्यात त्यांना काही ना काही आव्हान वाटत असेल, ईर्ष्या असेल, आले किती गेले किती, हे वर्ष अनुवर्ष, संसार, बायको, ठीक आहे. नसेल रस, मुलं आहेत ना, नुसती आहेत असं नाही, लागवी आहेत. उर्मिलाचं वाक्य संपता अंजू पुन्हा म्हणाली. उर्मिलेच्या पाठीवर डोकं घासत आणि मग खांद्यावर टेकवीत